नमस्कार, क्रिएटिव मयुरी आपल्या YouTube चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण लापशी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। मी ते एक वाटी लापशी घेतली आहे। हा सेंद्रिय गुळ घेतलाय आपला, जेवढी आपली लापशी तेवढाच गुळ मी घेतलाय, आणि पाव वाटी गावरान तूप घेतले। सगळ्यात पहिल्यांदा आम्ही कुकर मध्ये इथे तूप घालून घेणार आहे। तूप आपलं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यात ही लापशी टाकून घ्यायची आणि मीडियम फ्लेम वरती ही लापशी अशी छान तुपात भाजून घ्यायची। याला असं सारखं एकसारखं हलवत राहायचंय, म्हणजे काय होतं लापशी आपली सगळी एकसारखी भाजली जाते। लापशी बघा इथं आपली छान फुलली मस्त भाजली। याच्यात आता आपण पाणी टाकून घेणार आहे। आता याच्यात पाणी किती टाकायचंय, तर जेवढी आपली लापशी असेल त्याच्या 3 पट, म्हणजे 1 वाटी लापशी होती तर त्या 3 वाट्या आपण पाणी टाकून घ्यायचंय। पाणी टाकल्याच्या नंतर गूळ टाकून घ्यायचंय, थोडस किंचित याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे। आता याला थोडस मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून फुल गॅसवरती 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि गॅस बारीक करून 2 ते 3 मिनिटं ठेवून गॅस बंद करायचा। कुकर आपला इथं पूर्ण थंड झालाय बघा, त्याला खोलून घेते मी आता। वा मस्त अशा प्रकारे आपली लापशी तयार आहे। मस्त अशी लापशी बघा किती छान शिजली। याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते। पाण्याचं प्रमाण पण एकदम परफेक्ट झालंय आपलं। एकदम मस्त अशी लापशी आपली तयार आहे। मस्त मोकळी चिकट नाही झाली काय नाही, खायला खूप सुंदर आणि पौष्टिक अशी लापशी। नक्की घरी करून बघा। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।